दिवाळीत भरपूर तळलेले पदार्थ, मिठाई, जंक फूड, अल्कोहोल घेऊन झाल्यानंतर वेळ आली आहे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्याची. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लिव्हर आणि किडनी हे अवयव डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया अविरतपणे करत असतात. पण डिटॉक्सिफिकेशनच्या नावाखाली जेव्हा तुम्ही रॉ व्हेजिटेबल ज्युसेस, हर्बल डिकॉक्शन्स, लिक्विड डायट्स, बरेचदा ब्रेकफास्ट किंवा डिनर स्किप करणे अशा प्रॅक्टिसेस करता, तेव्हा तुम्ही या महत्वाच्या अवयवांवर अतिरिक्त ताण निर्माण करता. योग्य पद्धतीने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी लिव्हर हेल्थ योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी काही हिपॅटोप्रोटेक्टिव्ह पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीर शुद्धिक्रियेसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स, यामध्ये ब्रोकोली, टर्निप, कॉलीफ्लॉवर यामध्ये असलेले सल्फॅनोफेन कंपाऊंड टॉक्झिन शरीराबाहेर फ्लश करण्याचे कार्य करतात. शिवाय लिव्हर एन्झाईम प्रोटेक्शनसाठीही ते मदत करत असतात. क जीवनसत्व, सर्व आंबट फळे आणि भाज्यांमध्ये असलेले क जीवनसत्व ऑक्सिडेटिव्ह डॅमेज कमी करण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून दररोज त्याचे सेवन केल्यास शरीर शुद्धिक्रिया करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. हिरव्या भाज्या, हिरव्या भाज्यांमधील सल्फर शरीरातून हेवी मेटल्स बाहेर टाकण्यासाठी मदत करत असतात. शिवाय यामध्ये असलेले फायटोन्युट्रियंट अँटीऑक्सिडेंट प्रमाणे कार्य करून ऑक्सिडेटिव्ह डॅमेज कमी करण्यासाठीही मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात आहारात भरपूर हिरव्या भाज्यांचा समावेश करा. या व्यतिरिक्त लसूण, लसणामध्ये असलेले ॲलिसिन ऑर्गॅनोसल्फर कंपाऊंड आणि सेलेनियम शरीर शुद्धिक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त असतात. हेवी मेटल शरीरा बाहेर टाकण्याचे कार्यही करत असतात. त्यामुळे रोज कच्चा ठेचलेला लसूण खाणे शरीर शुद्धिक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त. या पदार्थांचा संतुलित आहारासोबत समावेश करून शरीर शुद्धिक्रियेसाठी याचा नक्की फायदा करून घ्या आणि ही माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.